चला तर मंडळी, या ठिकाणी आपण इयत्ता 5वी व इयत्ता 8वीचा जो अंतिम निकाल महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे तो निकाल आपण आपल्या मोबाईलवर कसा बघायचा आणि कशा पद्धतीने आक्षेप आपण घेऊ शकतो गुण पडताळणीसाठी ते आपण या ठिकाणी बघूयात। तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोम नावाचं ॲप्लिकेशन ओपन करावायचं आहे आणि गुगल क्रोम नावाचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MSCE अशा पद्धतीने आपल्याला टच करावायचा म्हणजे टाईप करावायचं आहे आणि टाईप केल्यानंतर सर्च या बटनवर किंवा एंटर क्लिक केलं तर अशा पद्धतीची पहिलीच वेबसाईट आपल्याला ओपन झालेली दिसेल, www.msceepune.in या पद्धतीची वेबसाईट तयार झालेली दिसेल। तिला आपण टच करून या पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवर येणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजेच इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2020 अंतरिम निकालाची इथं लिंक आपल्याला दिलेली आहे तर त्यावर आपण क्लिक करूया। इथे जर आपण क्लिक केलं तर इथे एक नवीन पेज ओपन झालेला दिसेल, यामध्ये आपल्याला शाळा लॉग इन उजव्या बाजूला दिसत आहे आणि डाव्या बाजूला अंतरिम निकाल जो विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी स्वतः मोबाईलवर बघू शकणार आहेत आणि शाळा लॉग इन करून शाळासुद्धा संपूर्ण विद्यार्थ्यांचं या ठिकाणी रिझल्ट बघू शकणार आहे। सर्वप्रथम आपण शाळा लॉग इनमध्ये बघूया, शाळा लॉग इन यावर क्लिक केलं तर सर्वप्रथम आपलं UDIS नंबर इथे टाकायचा आहे आणि जे काही या शिष्यवृत्ती परीक्षा पोर्टलचं आपलं पासवर्ड असणार आहे ते पासवर्ड या ठिकाणी टाईप करावायचे आहे। तर या ठिकाणी शाळा लॉग इन करत असताना सर्वप्रथम आपण शाळेचा UDIS नंबर टाकावं आणि त्यानंतर युजर पासवर्ड या ठिकाणी टाकून सबमिट या बटनवर क्लिक केलं तर अशा पद्धतीने आपल्याला लोडिंग होताना लक्षात येईल। लोडिंगमध्ये आपल्याला खूप सारा आता प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे सध्या, कारण संपूर्ण शाळा जवळपास त्या ठिकाणी लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे लवकरात लवकर जॉईन होणार नाही, परंतु एकदा की हे पेज ओपन झालं तर त्या ठिकाणी आपल्या शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांचं आपण निकाल बघू शकतो, त्याचे PDF आपण डाउनलोड करून ठेवू शकतो आहे। आता एक प्रॉब्लेम या ठिकाणी येणार आहे तो म्हणजे असा की विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षकांना किंवा शाळा जो पासवर्ड असणार आहे युजर पासवर्ड, ते युजर पासवर्ड बहुतांश विद्यार्थ्यांना म्हणजे शाळांमध्ये माहिती नसतं तर ते आपल्याला कुठे मिळेल, तर आपल्या Gmail ID वर आपण जावं। Gmail ID मध्ये जो ज्या ठिकाणाहून शाळेच्या मुख्याध्यापकाचं लॉग इनवरून किंवा शाळेचा Email ID वरून आपण याचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्या ठिकाणी आपण जाऊन Email ID इथे PUP सर्च करा, Email ID मेलबॉक्समध्ये जाऊन PUP सर्च करा, त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा पासवर्ड ऑलरेडी आलेला असेल जर लक्षात नसेल तर। अशा पद्धतीने शाळा लॉग इन करून आपण त्या ठिकाणी निकाल पाहू शकतो, सध्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट ओपन झालेला दिसत नाही। अशा प्रकारे शाळा लॉग इन केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल, ज्या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेली आहे की शाळा माहिती प्रपत्र व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहिती, जसे विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, शहरी ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादी, दुरुस्ती करण्यासाठी दिनांक 20/10/2020 रोजीपर्यंत शाळांचा लॉग इनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। म्हणजेच आपल्याला कुठलीही दुरुस्ती करावायची असेल तर विद्यार्थ्यांचा लॉग इनवरून ते करता येणार नाही, शाळा लॉग इनवरूनच आपल्याला ते दुरुस्त करता येईल आणि त्याचा ऑनलाईन अर्ज आपल्याला महाराष्ट्र शासन राज्य परीक्षा परिषद पुणे इथे पाठवावे लागेल आहे। या ठिकाणी 2 टॅब आपल्याला दिसतात आहे, 5व्या वर्गाचा रिझल्ट आणि सोबत 8व्या वर्गाचा रिझल्ट, ज्या वर्गाचा आपल्याला निकाल या ठिकाणी पाहिजे आहे त्या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्यांचा निकाल इथून बघू शकतो, त्यांची प्रिंटसुद्धा या ठिकाणी काढू शकतो आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण इंटरफेस दिसत आहे की कोणत्या वर्गाचा रिझल्ट आपल्याला इथे पाहायचा आहे, कोणत्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट कसा लागला आहे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। प्रिंटचंसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे, मार्कशीटसुद्धा या ठिकाणी बघायला मिळणार आहे। जसं मार्कशीटवर आपण क्लिक केलं तर मार्कशीटसुद्धा या ठिकाणी बघायला मिळणार आहे। अशा पद्धतीने शाळा लॉग इनमधून संपूर्ण विद्यार्थ्यांचा निकाल आपण या ठिकाणी काढू शकतो आहे। तर बघा इथे प्रिंट या बटनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची मार्कशीट इथे लोड होईल आणि लोड झाल्यानंतर ती मार्कशीट आपल्याला आपल्याकडे प्रिंट काढून ठेवता येईल किंवा डाउनलोडसुद्धा करून ठेवता येईल आणि त्याच्यामध्ये काही गुण पडताळणी करायचं असेल, नावात बदल करायचं असेल, ते सुद्धा आपण ऑनलाईन अर्जाद्वारे 20/10/2020 पर्यंत आपण करू शकतो आहे।
जर विद्यार्थ्यांना स्वतःच्या मोबाईलवर आपल्याला निकाल बघवायचा असेल तर इथे उजव्या बाजूला अंतरिम निकाल जे दिलेला आहे विद्यार्थ्यांसाठी त्यावर टच करायचं. त्यावर टच केलं की इथे एक नवीन पेज ओपन होत आहे. बघा इथे आपल्याला लक्षात येत असेल की महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी आता निकाल शोधत आहेत आपला, त्याच्यामुळे ही साईट सध्या खूप स्लो चालत आहे. इथे आपल्याला लवकरात लवकर साईट ओपन झालेली दिसणार नाही, त्याच्यामुळे आपण थोडं वेट करावं किंवा सायंकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला ट्राय करावं. या ठिकाणी जो नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला 11 अंकी आपलं रोल नंबर टाईप करायचं आहे, जे 11 अंकांमध्ये असणार आहे. 11 अंकी रोल नंबर आपण त्या ठिकाणी टाईप करून सबमिट या बटनवर क्लिक केलं तर आपल्याला आपला रिझल्ट मोबाईलवर पाहता येणार आहे. आणि त्यामध्ये समजा काही आपला आक्षेप असेल तर बघा